हॅलो फ्रेंड्स वेलकम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते मुलांना आज आपण फिफ्थ स्टँडर्डचा जो ई व्ही एस सब्जेक्ट आहे त्याचा एटीन्थ चॅप्टर जो आहे द एन्व्हायरमेंट अँड अस म्हणजेच आपलं निसर्ग आणि आपण एनवायरमेंट अँड अस नेचर आणि आपण हा पाहणार आहोत त्याआधी ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बॅलायकनवरही क्लिक करा आणि ऑफकोर्स व्हिडिओज जर आमचे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग सुरू करूया आपला चॅप्टर एटीन्थ द एन्व्हायरमेंट अँड अस कॅन यू टेल विथ द हेल्प ऑफ द क्वेश्चन्स बिलो एक्सप्लेन वॉट वुड हॅपन इफ फॉरेस्ट आर क्लिअर्ड ऑन अ लार्ज स्केल आता खाली काही क्वेश्चन्स दिलेत त्या क्वेश्चन्स थ्रू आपल्याला सांगायचं आहे की तुम्हाला काय वाटतं आणि काय होईल जर फॉरेस्ट जे आहे जंगल जे आहे ते नाहीचं झालं तर काय होईल ओके okay? किंवा मोठ्या प्रमाणात त्या जंगलाची तोड झाली जंगल तोड झाली तर काय होईल ओके सो फर्स्ट विल वॉटर अँड फूड सोर्सेस फॉर लिव्हिंग थिंग्स ग्रो ऑर ड्विंडल व्हाय जे काही पाणी आहे किंवा जे फूड सोर्स आहे जे अन्न आपल्याला मिळतंय ते आपल्याला ते सजीवांना मिळणं कमी होईल की जास्त होईल आणि असं का होईल ओके विल द लिव्हिंग थिंग्स लुक फॉर शेल्टर्स एल्स व्हॅर ऑर स्टे ऑन व्हाय लिव्हिंग थिंग्स जे आहेत सजीव जे आहेत त्यांना शे शेल्टर जे आहे निवारा जो आहे तो ते इतर ठिकाणी करतील किंवा तिथे तिथे स्टे करतील ठीक आहे आणि असं का होईल त्यांना स्थलांतर करावं लागेल सजीवांना निवारासाठी की तिथेच राहावं लागेल ओके देन थर्ड विल द स्पेस ऑक्युपाईड बाय दी प्लांट्स अँड ॲनिमल्स इन्क्रीज ऑर डिक्रीज व्हाय ॲनिमल आणि प्लांट जे काही जी काही जागा घेतात ओके okay, so, प्लांट झाड जर आपण लावलं एखाद्या ठिकाणी तर झाड ती केवढी जागा घेईल मोठं झाल्यावर सो ॲनिमल आणि प्लांट जे आहेत ती जे जागा जे स्पेस ऑक्युपायड करतील ते इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल ओके देन फोर्थ विल द नंबर ऑफ लिव्हिंग थिंग्स इन्क्रीज ऑर डिक्रीज वाय सजीवांची जी संख्या आहे ती वाढेल किंवा कमी होईल तर असं का होईल ओके सो पाहूया आपण चॅप्टर फर्स्ट टर्म आहे आपला डिफॉरेस्टेशन ओके डिफॉरेस्टेशन म्हणजेच जंगलाची तोड होणं ओके वन वन जे आहेत जंगल जे आहेत त्यांची तोड होणं त्यांची तो तोड होणं म्हणजेच डिफॉरेस्टेशन ओके द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड इज नाव क्लोज टू सिक्स हंड्रेड करोड्स आपलं जे पूर्ण जगातलं पॉप्युलेशन आहे जी लोकसंख्या आहे ती कुठपर्यंत पोचले सिक्स हंड्रो हंड्रेड करोड्स म्हणजे सहाशे करोडपर्यंत आपली जी लोकसंख्या आहे ती पोचलेली आहे मॅन इज डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी टू मीट द नीड्स ऑफ ऑल दिस पीपल अँड इज यूजिंग अप मोर अँड मोर लँड अँड वॉटर रिसोर्सेस फॉर दिस पर्पजेस माणूस जे आहेत ते आता माणसं काय करत आहेत नवीन नवीन टेक्नॉलॉजी ती आहे ती डेव्हलप करत आहेत कशासाठी तर त्याच्या सगळ्या गरजा गरजा ज्या आहेत वाढत्या गरजा ज्या आहेत त्या, त्या पूर्ण करण्यासाठी ओके okay? आणि या कर्जा पूर्ण करता करता त्या ते कशाचा वापर करत आहेत या नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणण्यासाठी जमीन आणि पाण्याचा जास्तीत जास्त वापर होतोय ओके देन ओपन स्पेसेस आर रिक्वायर्ड ऑन अ व्हेरी लार्ज स्केल फॉर ॲग्रिकल्चर हाऊसिंग इंडस्ट्री अँड फॉर बिल्डिंग रोड्स अँड रेल्वेज जे ओपन स्पेस आहेत जी मोकळी जागा आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात यूज केली जाते कशासाठी ते ॲग्रिकल्चर ओके देन हाऊसिंग घरं बांधण्यासाठी इंडस्ट्री बांधण्यासाठी आणि बिल्डिंग रोड्स म्हणजे रोड्स वगैरे बांधण्यासाठी किंवा रेल्वे म्हणा रेल्वे रेल्वेचे जे ट्रॅक आहेत वगैरे किंवा जंगल ओके आर सॉरी रेल्वेचे जे ट्रॅक आहेत ते सगळं ओके फॉरेस्ट आर कट डाऊन टू मेक प्लेस फॉर देम आणि या सगळ्यांसाठी लागणारी जी जागा आहे ती ऑक्युपाय कशापासून करत आहे तर जंगलाची तोड करून डिफॉरेस्ट्रेशन करून ओके okay? अ मार्शी और लो लेईंग एरियाज आर फेल टू रिक्लेम द लँड मार्शी म्हणजेच दलदलीचा जो भाग आहे किंवा लो एरिया जिथे लो एरिया म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना लो एरिया जर असेल त्या जर तर असे त्या ठिकाणी पाण्याचा जर सोर्स सोर्स असेल असेल वॉटर तर तिथे लेक तयार होतो ओके तो सुद्धा असा खड्डा असतो की नाही तलावाचा आणि त्या ह्याच्यात पाणी जर साठ्याला जमा पाणी जर जमा व्हायला हो लागलं की मग काय होतं तयार तलाव तयार होतं ओके सो अशा प्रकारचे लो लेइंग एरिया सुद्धा त्यांनी आता लँड uh, जमीन तिथे माती दगड टाकून तिला सपाट जमीन करून ती सुद्धा यूज करायला सुरुवात केलेली आहे ओके okay, आता इथे इमेजमध्ये आपल्याला दिसतंय आहे रोड आपल्याला दिसतोय ओके देन इथे आपल्याला रेल्वेज दिसत आहेत ओके सो द गव्हर्नमेंट प्रोवाइड्स शेल्टर टू डिफरंट काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स सॉरी एन्व्हायरमेंट प्रोवाईड शेल्टर टू डिफरंट काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग एन्व्हायरमेंट जे आहे, आहे ते प्रत्येक प्रकारचं जे लिव्हिंग थिंग आहेत प्रत्येक जो सजीव आहे त्याला शेल्टर प्रोव्हाइड करतं निवारा प्रोव्हाइड केला एन्व्हायरमेंटने देर आर मेनी टाईप्स ऑफ प्लांट्स इन फॉरेस्ट फॉरेस्टमध्ये जंगलात भरपूर प्रकारचे प्लांट जे आहेत ते अव्हेलेबल आहेत बर्ड्स बिल्ड देअर नेस्ट इन ट्रीज पक्षीसुद्धा त्यांचं घरट जे आहे ते झाडावर तयार करतात ॲनिमल्स लाईक द बियर डिअर मंकी एलिफंट टायगर ऑल लिव्ह इन द फॉरेस्ट ओके सो ॲनिमल्स जे आहेत बियर म्हणा डिअर म्हणा मंकी एलिफंट टायगर हे सगळे कुठे राहतात तर फॉरेस्टमध्ये जंगलात राहतात दॅट इज दे फाईंड शेल्टर इन अ फॉरेस्ट याचाच अर्थ ते त्यांचा जो निवारा आहे ते त्यांचं जे घर आहे ते कुठे शोधतात तर फॉरेस्टमध्ये शोधतात ऑल देअर नीड्स आर मेट इन द फॉरेस्ट त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्यांचं अन्न म्हणा किंवा पिण्यासाठी पाणी म्हणा ते जिथे अव्हेलेबल असेल तिथे ते राहतात आणि हे सगळं त्यांना कुठे अव्हेलेबल होतं फॉरेस्टमध्ये इफ फॉरेस्ट आर रिड्यूज बायोडायवर्सिटी इज ऑल्सो डिप्लिटेड काय सांगितलं आहे फॉरेस्ट जंगल जर कमी झालं तर जी बायोडायव्हर्सिटी आहे म्हणजे जे जे विविधता आहे आपल्या आपल्याकडे प्राणी म्हणा किंवा पक्षी म्हणा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ती कशी होईल ती कमी होईल ओके नाव यूज युअर ब्रेन पावर इफ अ डॅम इज बिल्ड ॲट अ पर्टिक्युलर प्लेस वॉट चेंजेस विल बी सीन इन द एन्व्हायरमेंट डॅम जर एकाच ठिकाणी पर्टिक्युलर एका ठिकाणी बांधला तर मग आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये कशा प्रकारचे बदल येतील ते सांगायचं आहे आपल्याला द नेक्स्ट कॅन यू टेल टाईम अँड अगेन वी हियर न्यूज ऑफ सर्टन ॲनिमल्स अँड प्लांट्स फेसिंग द थ्रेट ऑफ एक्स्टिंक्शन जे ॲनिमल्स uh, आहेत ओके okay? आणि जे प्लांट आहेत ते आपल्याला कधी कधी न्यूजमध्ये ऐकू येतं की uh, या प्राण्यांचे प्राण्यां प्राण्याची मृत्यू झाली कशामुळे तर ड्यू टू पॉल्युशन ओके प्रदूषणामुळे किंवा झाड आहे तर ते द रिझन फॉर द थ्रेट्स आर ऑल्सो गिवन ओके कलेक्ट सच न्यूज आयटम्स फिल इन दॅट इन्फॉर्मेशन इन द फॉलोइंग चार्ट अँड डिस्प्ले इट इन युअर क्लास आणि अशा प्रकारचे जे न्यूज आहेत ना त्या जर तुम्हाला सापडल्या तर मग त्यांनी सांगितलं आहे की जे रिझन आहे त्याचं ते तुम्हाला लिहायचं आहे आणि असं का घडलं ॲनिमल किंवा प्लांट्स जे आहेत त्यांच्यासोबत त्यांच्यावरती दुष्परिणाम का घडले ओके सो ते तुम्हाला इथे त्यांनी लिहायला सांगितले नेक्स्ट टर्म आहे आपला पॉल्युशन म्हणजेच प्रदूषण ओके यू हॅव सीन हा वॉटर सोर्सेस गेट पल्युटेड इफ वेस्ट वॉटर इज लेट इन टू दॅम विदाउट प्रोसेसिंग आपण लास्ट चॅप्टरमध्ये आपलं पाहिलं होतं सिक्स्टीन चॅप्टरमध्ये वॉटर त्याच्यात आपण पाहिलं होतं की वॉटर सोर्सेस जे आहेत म्हणजेच जे वेस्ट वॉटर आहे इंडस्ट्रीमधून बाहेर येणारं कारखान्यातून बाहेर येणारं ते जर, जर विदाउट प्रोसेस वॉटर बॉडीजमध्ये सोडलं तर काय होईल वॉटर बॉडीज पल्युटेड होईल राईट म्हणून ते वेस्ट वॉटर जे आहे ते प्रोसेस करूनच मग त्यांना वॉटर बॉडीजमध्ये सोडणं कंपल्सरी आहे ओके सो जर ते विदाउट प्रोसेसिंग सोडलं तर मग ऑफकोर्स जे वॉटर बॉडीज आहेत अदर जे वॉटर सोर्स आहेत रिवर म्हणा लेक म्हणा ते कसे होतील पॉल्युटेड होतील ओके ना इथे इमेजमध्ये वेस्ट वॉटर फ्लोईंग आउट फ्रॉम अ फॅक्टरी इन टू द सराउंडिंग्स आता इथे दिसतंय आपल्याला फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीमधून वर धूरही आहे आणि इथून पाणी जे आहे सांडपाणी जे आहे तेही बाहेर पडतंय ओके त्याच्यामुळे काय आहे सराउंडिंगचा जो काही भाग आहे जो काही एरिया आहे तो पॉल्युटेड होतोय ओके वेस्ट वॉटर इज ऑल्सो गिवन आउट फ्रॉम फॅक्टरीज इन टू देअर सराउंडिंग्स इफ वॉटर फ्रॉम सच पॉल्युटेड सोर्सेस किप्स सोकिंग इन टू द सॉइल द सॉइल बिकम इम्फर्टाईल जर हे जे पाणी आहे जे वेस्ट वॉटर आहे सांडपाणी आहे ते जर सॉईलमध्ये uh, सोडलं म्हणजेच जमिनीवर मातीत सोडलं आणि जर ते पाणी मातीत मुरलं तर जी सॉईल आहे माती जी आहे ती कशी होते तिच्यातली सुपिकता जी आहे तिच्यातली फर्टि फर्टा फर्टाईल जी आहे ते निघून जातं ओके फर्टिलिटी त्यातली निघून जाते आणि ती सॉईल इनफर्टाईल होते ओके ती शेती करण्यायोग्य किंवा कोणतंही झाड लावण्यायोग्य राहत नाही इन शॉर्ट ओके ना नेक्स्ट आता इथे इमेजमध्ये आपल्याला दिसतंय वेस्ट वॉटर फ्रॉम फॅक्टरीज एंटर्स वॉटर बॉडीज जे वेस्ट वॉटर आहे फॅक्टरीमधलं त्या ते जे वॉटर बॉडी आहे तलाव असेल किंवा okay? लेक असेल तर त्यात ते जात आहे ओके लेक रिवर्स असतील त्यात ते जात त्यात ते सोडलं जातं आहे दॅन केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स आर यूज ऑन अ लार्ज स्केल फॉर ॲग्रिकल्चर केमिकल आणि पेस्टिसाइड्स जे आहेत फर्टिलायझर जे आहेत कीटकनाशक हे ॲग्रिकल्चरसाठी खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं दे सीप इन टू द सॉईल ऑर फायनली फ्लो इन टू रिवर्स विथ रेन वॉटर ते काय होतं ते एकतर ते जमिनीत मुरतं सॉईलमध्ये मुरतं किंवा ते फ्लो होऊन म्हणजे वाहत वाहत ते रिव्हर्समध्ये पोहोचतं ओके रेन वॉटर थ्रू पावसाच्या पाण्यासोबत ड्यू टू सेव्हरल सच रिझन्स वॉटर अँड सॉईल गेट पॉल्युटेड आणि त्यामुळे काय होतं पाणीसुद्धा प्रदूषित होतं कारण ते फ्लो होऊन वॉटर बॉडीजमध्ये येतं दॅन सॉईल आहे तेही पॉल्युटेड होतं ओके दिस इज डेंजरस फॉर द प्लांट्स अँड ॲनिमल्स देअर हे जे काही तिथे प्लांट्स आहेत जे काही ॲनिमल आहेत त्यांच्यासाठी कसं आहे हे डेंजरस आहे घातक आहे देअर नंबर रिड्युसेस अँड इव्हेंच्युअली ते डाय आउट ऑल टुगेदर दॅट इज दे बिकम एक्स्टिंग आणि म्हणून काय होतं तर जी काही झाडांची संख्या आहे जी काही प्राण्यांची संख्या आहे ती कमी कमी होत जाते आणि त्याच्यामुळे काय होतं दे बिकम एक्स्टिंग म्हणजेच ते त्यांचं अस्तित्व जे आहे ते नाहीसं होतं ओके हळूहळू त्यांची संख्या कमी होऊन त्यांचं अस्तित्व नाहीसं होतं जसं डायनोसर डायनॉसॉरसुद्धा पूर्वी होते पण एका घटनेच्या नंतर डायनोसर जे आहे त्यांची संख्या कमी झाली आणि नंतर हळूहळू ते कालांतराने त्यांचं अस्तित्वही नाहीसं झालं ओके देन नाव हिअर कॅन यू टेल व्हॉट कुड बी द रीजन ऑफ एअर पॉल्युशन एअर पॉल्युशनचं रिझन काय असेल हवा प्रदूषण होण्याचं वॉट आर द डिफरंट पर्पजेस फॉर विच फ्युअल्स सच्यास पेट्रोल डिझेल करसिन नॅचरल गॅस कोल अँड वूड आर यूज्ड कोणकोणत्या गोष्टींसाठी हे सगळे जे फ्युअल आहेत हे सगळे जे इंधन आहेत ते यूज केले जातात ते आपल्याला विचारलं आहे त्यांनी देन फ्युअल इज यूज इन ऑल होम्स इंधन जे आहे ते प्रत्येक घरात वापरलं जातं राईट बिसाइड्स देर आर बिग इंडस्ट्रीज अँड फॅक्टरीज इन विच फ्युअल इज यूज इन ग्रेट क्वांटिटी ओके पण जे ज्या फॅक्टरीज आहेत ज्या इंडस्ट्री आहेत तिथे जे वाप इंधन वापरलं जातं ते कसं असतं हो ते याच्यापेक्षा त्याची क्वांटिटी त्याची संख्या जी आहे ते वापरण्याचं जे प्रमाण आहे ते कसं असतं हो जास्त असतं ओके आपण घरी आपल्या जर म्हणाल तर कॅरोसिन जे आहे रॉकेल ओके तुम्ही स्टोवमध्ये घालता तर ते आपण घरी वापरतो किंवा काहींच्या जा घरी जर व्हेहीकल असतील तर पेट्रोल डिझेल वापरत असतील ते राईट अशा प्रकारे वेगवेगळे वूड आहे ओके okay? लाकूड आपण चूल पेटवण्यासाठी लाकडाचा वापर करतो तर अशा प्रकारे वेगवेगळे जे फ्युअल आहेत ते प्रत्येक घरात वापरले जातात ओके पॉयजनस गॅस पावटिंग आउट ऑफ चिमनीज ऑफ फॅक्टरी जे फॅक्टरीतून जो धी धूर निघतो ना वरच्या भा आ, भागाने तुम्ही जर फॅक्टरीचं रूफ बघाल छप्पर बघाल तर तिथे एक उभे उभा असं स्टँड वगैरे असतो तर ता त्याला चिमणी असं म्हणतात ओके त्या चिमणीतून जो काही धूर आहे तो बाहेर पडतो नाव ऑन वन हँड ट्रिमेंडस क्वांटिटीज ऑफ कार्बन डायऑक्साईड एंटर द एअर ड्यू टू बर्निंग ऑफ फ्युअल इंधन जाळल्यामुळे काय होतं बऱ्याच प्रमाणात कार्बन डायऑक्साईड जे आहे ते हवेत मिसळतं ओके ऑन अदर हँड ड्यू टू लार्ज स्केल डिफॉरेस्टेशन द नंबर ऑफ ट्रीज अवेलेबल फॉर ऑब्झर्विंग दिस कार्बन डायऑक्साईड इज डिबलिंग काय सांगितलंय तर एके ठिकाणी तुम्ही डिफॉरेस्ट्रेशन करताय ओके मोठ्या प्रमाणात जे जे काही जंगल आहेत त्यांची तोड करताय त्याच्यामुळे काय होतंय झाड काय करतं झाड हे आहे ते कार्बन डायऑक्साईड जे असतं हवेत ते शोषून घेतं आणि आपल्याला ऑक्सिजन देतं ओके झाड काय करतं कार्बन डायऑक्साईड जे आहे हवेतलं ते शोषून घेतं आणि आपल्याला ऑक्सिजन म्हणजे शुद्ध हवा आपल्याला देतं मग जर तुम्ही डिफॉरेस्टेशन करत असाल जर जंगलतोड होत असेल तर मग मला सांगा ऑक्सिजन आपल्याला मिळेल का किंवा जो काही हवेत कार्बन डायऑक्साईड आहे ड्यू टू फॅक्टरीज किंवा इंडस्ट्रीज यांच्यामार्फत जो काही धूर पसरतोय विषारी धूर त्याच्यात कार्बन डायऑक्साईड आहे तो ते कार्बन डायऑक्साईड झाड कसं घेणार जर डिफॉरेस्टेशन करत असाल तर ओके ॲज द ॲज अ रिझल्ट द प्रपोर्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड इन एअर इज रायझिंग कंटिन्युअसली आणि त्याच्यामुळे काय होतं हवेतलं जे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे ते सतत वाढत जातं ओके वेन द प्रपोर्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द एअर रायजेस इट लीड्स टू राईज इन टेम्परेचर आणि जेव्हा हे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे हवेतलं हे वाढत जातं हे राईज होत जातं तसं टेम्परेचर जे आहे हवामानातलं ते सुद्धा वाढतं तापमानसुद्धा वाढतं वी सी सच अ टेम्परेचर राईज इन ऑल पार्ट्स ऑफ दी वर्ल्ड आणि आपण जगात सर्वत्र पाहतो की हे टेम्परेचर कशाप्रकारे वाढतं ते बिसाइड्स वेन फ्युअल्स आर बर्न्ड इन व्हेहीकल दे गिव्ह आउट सर्टन पॉइजनस गॅस ॲज वेल ॲज स्मोक ओके म्हणजे जे इंधन जे आहे जे व्हेहीकलमध्ये यूज केलं जातं फ्युअल पेट्रोल म्हणा डिझेल म्हणा तर हे सुद्धा कसं असतं पॉयझनस असतं राईट right? आणि हे स्मोक म्हणजेच धूर जो आहे तोही त्यातून बाहेर निघतो राईट सो इंडस्ट्रीज ऑल्सो लेट आउट सम पॉयझनस गॅस इन टू द एअर जसे वाहनं आहेत आपली व्हेकल आहेत ते जसे पॉयझनस गॅस एअरमध्ये त्याच्या थ्रू मिक्स होतो तशाचप्रमाणे जे इंडस्ट्रीज आहेत मोठमोठ्या फॅक्टऱ्या आहेत त्याच्यातून सुद्धा हा धूर जो आहे पॉयझनस गॅस जो आहे तो हवेत मिसळतो दिस लीड्स टू एअर पॉल्युशन ऑन अ व्हेरी लार्ज स्केल आणि हे काय करतं तर एअर पोल्युशन हवा जी आहे ती प्रदूषित करतं मोठ्या प्रमाणात ओके यू सी अ फूड चेन इन द पिक्चर अबाव आपल्याला वर एक फूड चेन दिसते ओके वन्स वन ऑफ द लिंक इज मिसिंग त्यातलं एक लिंक जे आहे ते मिसिंग आहे जिथे क्वेश्चन मार्क दिला स्टार्टिंगला वॉट इफेक्ट विल इट हॅव ऑन द ग्रासोफर ऑन द बर्ड वॉट पिक्चर शुड देअर बी इन द ब्लँक स्पेस जे ब्लँक स्पेस आहे तिथे कोणतं इमेज असेल इफ धिस लिव्हिंग थिंग रिअली डेड आउट वॉट वूड बी द थ्रेट टू द एन्टायर लिव्हिंग वर्ल्ड डिस्कस युअ आन्सर इन द क्लास काय सांगितलं त्याने की वर आपल्याला एक फूड चेन दिले त्या फूड चेनमध्ये तुम्हाला सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं स्टार्टिंगला तर क्वेश्चन मार्क आहे ओके आणि त्याच्यानंतर सेकंड जे जे आहे ते आहे ग्रासोफर आणि थर्ड जे आहे ते आहे बर्ड ओके सो so, बर्ड जो आहे तो ग्रासोफरला खातो हे आपल्याला माहिती आहे राईट आपण याआधीही चॅप्टरमध्ये पाहिलं होतं बर्ड जो आहे तो ग्रासोफरला खातो ओके मग ग्रासोफर जो आहे त्याला खाण्यासाठी काय हवं आहे ग्रासोफरचं अन्न काय आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल ग्रासोफर जे आहे ते छोटे छोटे वॉम्स इन्सेक्ट किंवा प्लांट झाडं जी आहेत झाडांची पाणं या, याचा याचा अन्न म्हणून ते वापर करतात राईट right? सो so, आपल्या फर्स्ट इमेजमध्ये काय असेल प्लांट किंवा इन्सेक्ट जे आहेत ते सगळे आपल्या फर्स्ट क्वेश्चन मार्कच्या इमेजमध्ये असतील ओके okay? आणि ही फूड चेन आहे आता त्यांनी काय आहे जर हे जे फर्स्ट क्वेश्चन मार्क आहे म्हणजे जिथे प्लांट किंवा वॉम्स आहेत तर ते जर नसते तर मग ग्रासोफरने काय खाल्लं असतं किंवा ग्रासोफरवर त्याचा काय इफेक्ट झाला असता किंवा ग्रासोफर जर नसता तर बर्डवर त्याचा काय इफेक्ट झाला असता ओके ही सगळी फूड चेन आहे जसं आपलं वॉटर सायकलची जे जसं जे सायकल आहे त्याचप्रमाणे ही फूड चेन आहे ओके यातला प्रत्येक एक पार्ट हा गरजेचा आहे राईट आणि त्याच्यामुळे जर एखादा जरी पार्ट मिसिंग असेल तर मग काय होईल एन्टायर लिव्हिंग वर्ल्ड जे आहे पूर्ण सजीवसृष्टी जी आहे त्याच्यावर त्याचा वाईट परिणाम होतील ओके नाव द नीड टू मेंटेन एन्वारमेंटल बॅलन्स आता आपण बघणार आहोत की निसर्गाचं जे समतोल आहे ते आपण कशाप्रकारे मेंटेन ठेवू शकतो किंवा मेंटेन ठेवण्याची गरज का आहे आपल्याला ड्यू टू ह्युमन इंटरव्हेन्शन इन नेचर लार्ज स्केल चेंजेस आर टेकिंग प्लेस इन द एअर वॉटर अँड लँड ऑल्सो दिस नन लिव्हिंग और अबायोटिक कम्पोन्ट आर गेटिंग पल्युटेड काय झालंय माणसाच्या निसर्गात माणसाची जी ढवळाढवळ होते ओके जसं आपण जंगलतोड म्हणा डिफॉरेस्टेशन so, जे आहे ओके सो अशा प्रकारचे जे काही माणूस बदल घडत घडवत जातोय ना निसर्गात त्याच्यामुळे काय होतंय मोठ्या प्रमाणात निसर्गात आपल्या हवेत किंवा पाण्यात किंवा जमिनीमध्ये खूप वेगवेगळे बदल असे घडत आहेत ओके तर त्याचप्रकारे जे नॉन लिव्हिंग थिंग आहेत किंवा अबायोटिक कंपोनंट आहे जे आहेत ते सुद्धा पॉल्युटेड होत आहेत म्हणजे वॉटर आपण पाहिलं पाणी प्रदूषित होतं राईट हवा प्रदूषित होते सो या सगळ्याचा जो इफेक्ट आहे ड्यू टू ह्युमन चेंजेस ओके मा माणसं जी आहेत ती त्यांच्या ह्या ज्या बदला आहेत ब हे जे बदल आहेत ते करतात त्याच्यामुळे हे सगळं जे आहे ते पॉल्युटेड होते ॲज अ रिजल्ट द एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग थिंग इज थ्रेटन व्हॅल सेवरल लिव्हिंग थिंग्स हॅव ऑलरेडी बिकम एक्स्टिंग आणि त्याच्यामुळे काय आहे तर सजीवांचं जे अस्तित्व आहे ओके स्पेशली ॲनिमल आणि प्लांट्स ते काय होत आहे ते एक्स्टिंक्ट होते म्हणजे ते हळूहळू नष्ट होत आहे ते नाहीच होत आहे इफ वन फॅक्टर ऑफ द एन्व्हायरमेंट इज डॅमेज इट्स रिलेशनशिप विथ अदर फॅक्टर ऑल्सो गेट अफेक्टेड अँड एनवायरमेंटल बॅलन्स इज डिस्टर्ब जर निसर्गातलं एक फॅक्टर जरी डॅमेज झाला तर एन्टायर ती जी काही चेन असेल ती पूर्ण डॅमेज होईल ओके आणि त्याच्यामुळे ॲ एन्व्हायरमेंटल बॅलन्स जे आहे ते कसं होईल डिस्टर्ब होईल निसर्गाचा समतोल जे आहे ते डिस् डिस्टर्ब होईल फ्रॉम टाईम टू टाइम सम ऑफ द लिव्हिंग थिंग्स ऑन दी अर्थ बिकम एक्स्टिंक्ट आणि हळूहळू कालांतराने जे काही लिव्हिंग थिंग आहेत जे सजीव आहेत प्राणी किंवा प्लांट ते कसे होतील हळूहळू नष्ट होत जातील अस्तित्वात राहणार नाही बट टुडे दिस प्रोसेस इज टेकिंग प्लेस ॲट अ मच फास्टर रेट दिस इज द थ्रेट फॉर द होल लिव्हिंग वर्ल्ड पण आत्ता आत्ताच्या घडीला काय आहे तर ही जी काही प्रोसेस आहे ओके लिव्हिंग थिंग झाडं तोडणं डिफॉरेस्ट्रेशन किंवा आणखीन काही गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या जे ह्या सगळ्या ज्या जे काही बदल घडतात निसर्गात त्याच्यामुळे जी लिव्हिंग थिंग नष्ट होण्याची जी काही प्रोसेस आहे ना ती फास्ट होते ओके आणि हे कसं आहे लिव्हिंग वर्ल्डसाठी धोकादायक आहे घातक आहे ओके नाव डू यू नो इफ द डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स बिकम एक्स्टिंक्ट वन बाय वन मेन्यू ऑफ द लिंग्स इन द डिफरंट फूड चेन विल बी लॉस्ट जर एकापाटोपाठ एक प्लांट आणि ॲनिमल असेच नाहीसे होत गेले तर मग काय होईल बरेचसे त्यांच्यावर जे डिपेंड आहेत त्यांच्या ते ज्याचं अन्न आहे जसं ग्रासोफरचं आपण पाहिलं वॉर्म जे आहे ते अन्न आहे ओके जर वॉर्म नसेल तर ग्रासोफर असेल का ओके सो जे जे त्या गोष्टीवर डिपेंड आहेत त्यांची ही संख्या कमी होईल मेनी सायंटिस्ट बिलीव्ह दॅट धिस विल अफेक्ट द एन्टायर लिव्हिंग वर्ल्ड ऑन दी अर्थ अँड द बॅलन्स इन नेचर विल बी कलॅप्स्ड बरेचसे सायंटिस्ट जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्यामुळे जे लिव्हिंग वर्ल्ड आहे जे सजीव आहेत त्यांचंही जीवन जे आहे ते कसं आहे धोक्यात आहे आणि बॅलेन्स नॅचरल बॅलन्स जे आहेत नेचरचं जे बॅलन्स आहे निसर्गाचा जा समतोल जो आहे तोही कोलमडलेला असेल आता इथे आपल्याला इमेजमध्ये इंडियन चित्ता दिसतोय अँड एक्स्टिंक्ट ॲनिमल ओके हा जो इंडियन चित्ता जो आहे तो ही ही प्राण्याची ह्या प्राण्याची प्रजाती जी आहे चित्त्याची ती कशी आहे ती ती नाहीशी झाले ओके okay? एक्सटिंक्ट झाले देन अवर नीड अँड द एनवायरमेंट आपली गरज आणि एनवायरमेंट फूड वॉटर अँड क्लोथ आर द नीड ऑफ ऑल पीपल ओके फूड वॉटर आणि क्लोथ हे प्रत्येकालाच हवं गरज आहे वी यूज अ लॉट ऑफ थिंग्स टू मीट धीज नीड्स आणि ह्या सगळ्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी हव्या असतात बिसाइड्स वी यूज मेनी मीन्स अँड डिव्हायसेस फॉर द पर्पज ऑफ स्टडीज स्पोर्ट हॉबीज अँड एंटरटेनमेंट त्याचसोबत आपल्याला बऱ्याचशा गोष्टी एंटरटेनमेंटसाठी सुद्धा हव्या असतात जसं स्टडीज स्पोर्ट हॉबीज अँड एंटरटेनमेंट या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्या डे टू डे लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत वी इवन स्टॉकअप धीस थिंग सो दॅट दे बि दे विल बी अवेलेबल टू असवर वी नीड दॅम आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण स्टॉक करून ठेवल्या साठवून ठेवल्या तर त्या आपल्याला जेव्हा जेव्हा त्या आपल्याला त्याची गरज असेल तेव्हा तेव्हा त्या यू आपल्या यूजसाठी अव्हेलेबल असतील ऑल दिस थिंग्स आर ऑप्टेन बाय यूजिंग मटेरियल्स फ्रॉम अवर एनवायरमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टीं कशामुळे आपल्याला मिळतात तर आपल्या एनवायरमेंटमध्ये जे काही मटेरियल आहेत ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत निसर्गाने आपल्याला दिलेल्या त्याच्यातून ह्या सगळ्या जा गोष्टी ज्या आहेत ते आपल्यासाठी अवेलेबल आहे ऑल द पीपल इन द वर्ल्ड हॅव सिमिलर नीड्स अँड डिझायर प्रत्येक जे जी माणसं आहेत सगळी जी माणसं आहेत त्यांचा नीड त्यांच्या गरजा आणि त्यांच्या डिझायर इच्छा ज्या आहेत त्या एकसारख्या आहेत त्या समान आहेत ॲज अ रिझल्ट द एन्व्हायरमेंट इज बिईंग डिग्रेडेड रॅपिडली त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट जे आहे निसर्ग जो आहे तो कसा होतोय तो डिग्रेड होतोय म्हणजेच हळूहळू त्याचं जे समतोल आहे ते बिघडत आहे ओके वी नीड टू बी अवेअर दॅट वी अवरसेल्फ्स आर अ पार्ट ऑफ नेचर आपल्याला सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सुद्धा या निसर्गाचे पार्ट आहोत इफ द बॅलन्स ऑफ नेचर इज डिस्टर्ब इट विल ॲडवर्सली अफेक्ट ह्युमन बीइंग्स टू जर नेचरचं बॅलन्स डिस्टर्ब झालं ते बिघडलं तर मग काय होईल आपण जे ह्युमन बीइंग्स आहोत आपण जे सजीव आहोत या सजीवांच्या आयुष्यावर सुद्धा सजीवांच्या जीवनावर सुद्धा याचा अफेक्ट जो आहे तो लगेच दिसून येईल

म्हणजे एन्वयरमेंटचा समतोल हळूहळू घटू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर मग आपल्याला काही स्टेप काही, आ, जे आहेत काही जे निर्णय जे आहेत ते आपल्याला घ्यावे लागतील ओके जसं रिसायकलिंग ऑफ गुड्स म्हणजे तेच तेच त्याच त्याच गोष्टी रिसायकल करणं ओके सच ॲज सच मेजर शुड बी प्रॅक्टिस सिन्सिअरली बाय इच अँड एव्हरी पर्सन आणि हे सगळं प्रत्येक माणसाने स्वतः आ, या सगळ्या गोष्टी करून पाहिल्या पाहिजेत लेटस रिझॉल्व लेटस ऑल एन्शुअर दॅट नो ॲक्शन ऑन ऑन अवर पार्ट विल कॉज पॉल्युशन ऑर कॉज हार्म टू लिव्हिंग थिंग्स लेट लेटस मेक ऑल पॉसिबल एफर्ट फॉर द कन्झर्वेशन ऑफ द लिव्हिंग थिंग काय आहे की प्रत्येकाने या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की आपल्याकडून कोणत्याही प्रकारचं पॉल्युशन किंवा कोणत्याही प्रकारचं हार्म जे आहे ते एन्व्हायरमेंटला झालं नाही पाहिजे ओके okay? आणि जे काही पॉसिबल होईल आपल्याला लिव्हिंग हे जे एन्व्हायरमेंट आहे ते कन्झर्व करण्यासाठी ओके okay? तर ते आपल्याला केलं पाहिजे स्पीक युअर माइंड अँड डिस्कस काय आहे हाऊ मच स्टॉक ऑफ द नेसेसरी थिंग्स शुड बी शुड वी कीप विथ अस आपण ज्या आपल्यासाठी नेसेसरी आहेत ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या आपण किती त्याचा स्टॉक कितीपर्यंत आपण करू शकतो ओके डिस्कस विथ रिस्पेक्ट टू ईच ऑफ द फॉलोविंग वॉटर फूड अँड क्लोथ आणि जे काही आहे वॉटर पाणी किंवा फूड आणि क्लोथ तर ते तुम्हाला सांगायचं आहे देन ग्लोबल एफर्ट्स फॉर प्रोटेक्शन ऑफ दी एन्व्हायरमेंट एन्वारमेंटचं प्रोटेक्शन व्हावं म्हणून ग्लोबली म्हणजे पूर्ण जगभरात कशा प्रकारचं एफर्ट कशा प्रकारचे प्रयत्न केले जातात तर ते करणं गरजेचं आहे ते आपण बघूया कशा प्रकारचं सेव्हरल प्रोजेक्ट्स आर बींग इम्प्लिमेंटेड ॲट दी इंटरनॅशनल लेवल टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर काही प्रोजेक्ट आहेत जे इम्प्लिमेंट केले जातात जे सुरू uh, केलेले आहेत इंटरनॅशनल लेवलला ओके कशासाठी तर नेचरचं जे बॅलन्स आहे ते मेंटेन करण्यासाठी इट इज इम्पॉर्टंट टू रेज द अवेअरनेस ऑफ पीपल ऑल ओव्हर दी वर्ल्ड अबाउट द थ्रेट टू एन्व्हायरमेंटल बॅलन्स आणि जे अवेअरनेस आहे जी जागरूकता आहे माणसांमध्ये कशाची तर एन्व्हायरमेंट जे आहे ते त्याचा ते ढास होऊ नये म्हणून जे काही प्रयत्न केले जातात जे जी जागरूकता लोकांमध्ये uh, करून देण्याची गरज असते ओके सो ते खूप इम्पॉर्टंट आहे देन मेनी कंट्रीज ऑफ द वर्ल्ड आर ॲक्टिंग लॉज दॅट विल हेल्प टू प्रिव्हेंट द पॉल्युशन ऑफ एअर वॉटर अँड सॉईल बऱ्याचशा कंट्री आहेत अशा uh, या जगात ज्यांनी uh, लॉ तयार केलेत म्हणजे काही रूल्स काही रेग्युलेशन्स तयार केले आहेत टू प्रिव्हेंट दी एन्व्हायरमेंट म्हणजेच प्रि एन्व्हायरमेंटमध्ये पॉल्युशन ऑफ एअर आणि वॉटर सॉईल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर त्यांनी नियम रूल जे आहेत ते तयार केलेले आहेत नाव एफर्ट्स टू मेंटेन बायोडायव्हर्सिटी नाव वॉट इज बायोडायव्हर्सिटी बायोडायव्हर्सिटी म्हणजेच आपल्याकडे जे काही प्लांट आहेत किंवा जे ॲनिमल्स आहेत ओके okay? त्यांच्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत ठीक आहे तर या जाती ज्या आहेत त्या कशा आहेत त्या खूप आहेत अनेक आहेत राईट एकाच मांजर म्हटली किंवा कॅ तुम्ही इतर प्राणी जर म्हणाल तर त्याच्यासुद्धा प्रजाती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत राईट कुत्रा म्हणाल डॉग आहे, आहे तुमचा त्याच्यासुद्धा वेगवेगळे वरायटी आहेत वेगवेगळे त्याचे टाईप आहेत ओके okay, प्रकार वेगवेगळे आहेत त्याचे सुद्धा तर याला असं म्हणतात हे याचाच अर्थ आहे बायोडायव्हर्सिटी ओके बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय तुमचे प्लांट्स आणि तुमचे प्राणी जे आहेत त्याच्यात जी, जी काही वै विविधता आहे ओके याला बायोडायव्हर्सिटी असं म्हणतात आता काय सांगितलं एफर्ट्स टू मेंटेन बायोडायव्हर्सिटी म्हणजे ही जी बायोडायव्हर्सिटी आहे ही जी प्राण्यांमध्ये आणि प्लांट्समध्ये जे काही विविधता आहे ही आपल्याला मेंटेन ठेवली पाहिजे ओके लेट्स सी मेंटेन ठेवण्यासाठी काय एफर्ट्स घेतलेत बायोडायव्हर्सिटी पार्क्स बायोडायव्हर्सिटी पार्क तयार केलेले आहेत अँड एरिया विच इज रिझर्व फॉर द पर्पज ऑफ प्रोटेक्टिंग अँड कन्झर्विंग द बायोडायव्हर्सिटी ऑफ अ रिजन इज कॉल्ड बायोडायव्हर्सिटी पार्क बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणजेच काय तर एखादी एखादा एरिया किंवा एखादी अशी जागा जिथे आ, हे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीज जे आहेत त्यांची त्यांची जपणूक केली जाते ओके okay, ते कन्झर्व करून ठेवलं आहे त्यांनी आणि त्या ठिकाणाला नाव दिलं आहे बायोडायव्हर्सिटी पार्क इन धिस पार्क बायोडायव्हर्सिटी इज बोथ प्रिझर्व अँड आन स्टडीड आणि या भागात बायोडायव्हर्सिटी जी आहे प्राण्यांची आणि झाडांची जी काही विविधता आहे ती जपण्याचा प्रयत्न केलाच जातो पण तिथे त्यावर अभ्यासही केला जातो पीपल विजिटिंग सच अ पार्क एन्जॉय बीइंग क्लोज टू नेचर दिस लीड टू मोर कन्सर्न फॉर नेचर आणि जी माणसं ह्या अशा पार्कला व्हिजिट करतात ती निसर्गाच्या त्यांना निसर्गाच्या खूप जवळ असल्याचा अनुभव येतो आणि त्यामुळे काय होतं की माणसांचं माणूस निसर्गाकडे जास्त आकर्षित के जास्त आकर्षित होतो नव सेकंड नॅशनल पार्क्स ओके सम एरियाज विच आर इम्पॉर्टंट फॉर द प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ वाईल्ड लाईफ आर रिझर्व फॉर दॅम फॉर एक्झाम्पल द काझीरंगा नॅशनल पार्क द ताडोबा नॅशनल पार्क ओके काय सांगितलं इथे सुद्धा सेम काही एरिया आहे काही एखादी ठिकाण आहे जिथे प्राण्यांचं वाईल्ड लाईफ जे आहेत रानटी प्राणी जे आहेत त्यांचं संरक्षण केलं जातं ओके okay? तर का त्यांनी एक्झाम्पल खाली दिले आहेत नॅशनल पार्कचे काझीरंगा नॅशनल पार्क आणि ताडोबा नॅशनल पार्क देन सँच्युरीज ओके सँचुरीज म्हणजेच अभयारण्य आपण म्हणतो सर्टन फॉरेस्ट एरियाज आर रिझर्व फॉर द प्रोटेक्शन ऑफ कन्झर्वेशन ऑफ द पर्टिक्युलर ॲनिमल ऑर प्लांट सच अ रिझर्व एरिया इज कॉल्ड सँच्युरी फॉर एक्झाम्पल राधानगरी सेंचुरी फॉर बायसन्स आता काय सांगितलं आहे की एखादी पर्टिक्युलर एखादी अशी असा एरिया किंवा अशी एखादी जागा जिथे ठराविक प्राणी आणि ठटा थरा, ठराविक जे झाड आहे जी झाडं आहेत तीच आपल्याला पाहायला मिळतात ओके सो त्याला आपण अभयारण्य म्हणजे सेंचुरी असं म्हणतं आणि एक्झाम्पल आहे राधानगरी सेंचुरी फॉर बायसन्स बायसन uh, याच्यासाठी राधानगरी सेंच्युरी जी आहे okay? okay? ती फेमस आहे इफ द प्लांट्स ऑन द अर्थ आर डिस्ट्रॉयड द नंबर ऑफ ॲनिमल्स ऑल्सो फॉल ओके जर पृथ्वीवरची झाडं जी आहे ती डिस्ट्रॉय झाली ओके ती नाहीशी झाली तर ॲनिमल्स प्राण्यांची जी संख्या आहे ती सुद्धा कशी होईल कमी होईल दॅट इज व्हाय इट इज नेसेसरी टू प्रोटेक्ट प्लांट्स इन फॉरेस्ट आणि त्याच्यामुळे जंगलात जे जी झाडं आहेत ओके okay, त्याचं त्याचं प्रोटेक्शन करणं खूप गरजेचं आहे इफ डिफॉरेस्टेशन इज स्टॉप अँड इन्स्ट ट्री प्लांटेशन इज स्टेप अप ॲनिमल्स दॅट डिपेंड ऑन प्लांट्स विल गेट प्रोटेक्शन अँड थ्राईव्ह जर डिफॉरेस्टेशन आपण थांबवलं ओके okay, जंगलाची तोड जी होते ती जर आपण थांबवली आणि आ, ट्री प्लांटेश प्लांटेशन जे आहे ते जर आपण केलं तर त्याच्यामुळे काय होईल प्राणी प्राण्यांना मदत होईल ओके आणि जे प्राणी प्लांटवर झाडांवर डिपेंड आहेत त्यांनासुद्धा प्रोटेक्शन मिळेल आता इथे इमेजमध्ये आपल्याला दिसे फर्स्ट इमेज देन सेकंड मध्ये आपल्याला दिसतं आहे जंगल थर्डमध्ये आपण थर्ड बफेलो पाहतो आहे नंतर इथे एलिफंट आहे ओके हा इथे फर्स्ट इमेजमध्ये आपल्याला गेंडा आहे ओके देन नेक्स्ट, मायनी लेक हॅज फॉर्मड ड्यू टू अ डॅम बिल्ड ऑन द चांद रिवर इन सातारा डिस्ट्रिक्ट ओके सातारा डिस्ट्रिक्ट मध्ये चांद रिव्हर आहे चांद नावाची नदी आहे तिथे मायनी लेक जे आहे तो आहे ओके तर काय सांगितलं त्या 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 लेकबद्दल फ्लॅमिंगोज फ्रॉम द सायबेरिया रिजन इन नॉर्थन एशिया मायग्रेट टू दिस लेक जे आहे फ्लॅमिंगोज आहेत ओके फ्लॅमिंगोज जे पक्षी आहेत ते सायबेरिया रिजनमधून सायबेरिया रिजन जे नॉर्थ एशियाला आहे आशियाचा उत्तर भागाला आहे ते मायग्रेट होऊन या लेकवर येतात हे जे मायानी लेक आहे माया तिथे ते येतात हिअर दे बिल्ड नेस्ट अँड ले एक्स आणि इथे ते त्यांचं घरटं ब घरटं तयार करतात आणि त्यात अंडीसुद्धा देतात वन्स द बेबी बर्ड ग्रो बिग इनफ दे रिटर्न विथ देम टू सायबेरिया आणि एकदा का त्यांचे त्यांचे जे बेबी बर्ड्स आहेत ते मोठे झाले की मग ते काय करतात ते सायबेरियाला पुन्हा स्वतःचं स्थलांतर करतात पुन्हा okay? okay? ते रिटर्न सायबेरियाला जातात इन रिसेंट पास्ट ॲज वॉटर लेवल इन द डॅम हॅड फॉलन द फ्लॅमिंगोज हॅड स्टॉप कमिंग ओके आता काय आहे तर धरणाचं जे पाणी आहे ओके ते कसं झालंय ते हळूहळू कमी होत कमी होत जात आहे त्याच्यामुळे फ्लॅमिंगो जे बर्ड्स आहेत तेही येणं थांबलंय आहे हावेवर द लेक हॅज नाव बीन डिक्लेअर्ड अ सेंचुरी फॉर बर्ड आणि जे लेक आहे मायानी लेक जे आहे ते आता पक्ष्यांची सेंचुरी पक्ष्यांचं अभयारण्य म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे त्याला डिक्लेअर तसं केलेलं आहे द बिगेस्ट मालढोक ग्रेट इंडियन बस्टर्ड सेंचुरी बिगेस्ट मालढोक सेंचुरी इन एशिया इज ॲट नानज इन सोलार इन सोलापूर डिस्ट्रिक्ट सोलापूर डिस्ट्रिक्टमधलं Uh, जे मालढोक सेंचुरी आहे ओके ती खूप मोठी आहे बिगेस्ट आहे दिस ह्यूज uh, वेटी बर्ड्स आर फेमस फॉर देअर ग्रेसफुल गेट आणि तिथले जे काही uh, जास्त वजनाचे अशी पक्षी आहेत ओके ह्यूज वेटी बर्ड्स म्हणजे मोठमोठे पक्षी जे आहेत ते त्या अभयारण्यातलं uh, स्पेशालिटी आहे ओके दिस बर्ड्स लिव्ह इन ओपन ग्रासलँड आणि हे बर्ड्स जे आहेत ते कसे आहेत ते ओपन ग्रासलँडमध्ये राहतात ओके दे फीड ऑन इन्सेक्ट्स द गिविंग प्रोटेक्शन टू क्रॉप्स इन फील्ड दे आर द फार्मर्स फ्रेंड ते काय करतात तर जे काही इन्सेक्ट आहेत क्रॉपवर शेतांच्या सॉरी पिकांवर जे काही इन्सेक्ट आहेत ते त्यांना खातात ते त्यांचं अन्न आहे आणि त्याच्यामुळे फार्मर्सचे सुद्धा ते चे आ, फार्मर्स चे फ्रेंड्स आहेत आता इथे इमेजमध्ये आपल्याला दिसते ग्रेट इंडियन बस्टर्ड ओके हा मेल आहे जो इमेजमध्ये आपल्याला दिसतोय देन ॲज दे आर हंटेड फॉर देअर मीट अँड देअर एग्स देअर नंबर इज फास्ट डिल्डिंग ओके जश जेव्हा हे जे आ, पक्षी आहेत ते आ, हंट केले जातं म्हणजे यांची शिकार केली जाते तेव्हा काय होतं त्यांचे जे नंबर आहेत त्यांची जी संख्या आहे ती हळूहळू कमी होत जाते महाराष्ट्र स्टेट हॅज डिक्लेअर द नानज एरिया अ सेंचुरी फॉर द ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि या पक्ष्यांसाठी महाराष्ट्राचा जो नानज हा जो एरिया आहे तो तिथे तिथे अभयारण्य जे आहे ते त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे ओके डिअर आर ऑल्सो फाउंड इन धीस ग्रासलँड तिथे डिअर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात हरणं जी आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात इथे इथे आपण पाहू शकतो अ फिमेल बस्टर्ड अँड इयर्स काही डिअर आहेत आणि फिमेल बस्टर्ड जे आहे तो पक्षी आहे नंतर इथे आपल्याला मोर दिसतोय ओके नाव अबाउट फिफ्टी किलोमीटर्स फ्रॉम पुणे ऑन द पुणे अहमदनगर हायवे द विलेज ऑफ मोराची चिंचोली ओके मोराची चिंचोली इज फेमस फॉर इट्स पिकॉक पॉप्युलेशन ओके फिफ्टी फिफ्टी किलोमीटर फ्रॉम पुणे पुण्यावरून पन्नास किलोमीटर किलोमीटरच्या अंतरावर पुणे अहमदनगर हायवे जो आहे तिथे एक गाव आहे मोराची चिंचोली म्हणून ते कशासाठी फेमस आहे तर तिथे मोरांची संख्या जी आहे ती जास्त आहे ओके सॉरी द ओल्ड

त्यांनासुद्धा हे विलेज जे आहे ते सेंचुरी म्हणून त्यांनी याचा शोध लावला किंवा ते इथे येतात राईट ओके नंतर देवराईज अ बून फॉर ऑल लिव्हिंग क्रिएचर्स देवराईज जे आहे आता देवराई काय आहे ते आपण पाहूया इंडियन कल्चर गिव्स इम्पॉर्टन्स टू द प्रोटेक्शन ऑफ फॉरेस्ट आपलं जे भारतीय संस्कृती आहे ती आपल्याला जंगल जे ते आहे फॉरेस्ट जे आहे त्याचं प्रोटेक्शन करायला शिकवते द देवराई इज अॅन एक्झाम्पल आणि देवराजी देवराई जे आहे ते त्याचं ग्रेट एक्झाम्पल आहे पीपल बिलीव्ह दॅट अ देवराई इज रिअली अ जंगल रिझर्व फॉर गॉड आणि माणसांची अशी श्रद्धा आहे की देवराई जे जंगल आहे ते देवांचं आहे ॲक्च्युअल no नो ट्री ऑर प्लांट इन देवराई इज एवर कट देवराईमधलं कोणतंही ट्री किंवा कोणतंही प्लांट जे आहे ते कट केलं जात नाही दॅट इज वाय ऑल ट्रीज इन अ देवराई आर सेफ इवन टुडे आणि त्यामुळे देवराई जे आहे तिथलं अजूनही जे ट्रीज आहेत ते कसे आहेत सेफ आहेत ओके महाराष्ट्र हॅज मेनी देवराईज इन मध्य प्रदेश दे आर नोन ॲज शरणवण ओके मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहे तर मध्य प्रदेशमध्ये त्याला शरणवण असं म्हणतात देवराईज गिव्ह शेल्टर नॉट ओनली टू द प्लांट्स बट ऑल्सो टू द ॲनिमल्स दॅट लीव्ह देअर आणि देवराई जे आहे ते फक्त झाडांनाच नाही जपत तर तिथे प्राणीसुद्धा आहेत त्यांचीही देवराईमध्ये त्यांनाही निवारा जो आहे तो मिळतो हेन्स देवराईज ऑर श्रवण वन्स कॉल्ड बी कॅन बी कॉल्ड द सेंचुरीज ऑफ टाईम आणि म्हणून देवराईज आणि शरणवन जे आहेत त्यांना सेंच्युरी ऑफ एन्शियंट टाईम म्हणजे पूर्वीच्या काळा काळापासून आलेली सेंच्युरी अभयारण्य असं म्हणतात खाली आपल्याला इमेजमध्ये दिसते हे देवराईचं इमेज त्यांनी आहे मंदिर आहे इथे छोटंसं ना ऑलवेज रिमेंबर नेचर प्रोवाईड्स इनफ फॉर एव्हरी मेन्स नीड बट नॉट फॉर एव्हरी मेन्स ग्री ग्रीड ओके निसर्ग जो आहे तो आपल्या सगळ्यांना भरभरून देतो आहे राईट आणि इनफ जे काही आहे म्हणजे पुरेसं सा माणसासाठी जे आहे त्याच्या गरजा पुरेसं जेवढ्या वस्तूंनी होईल तेवढ्या गोष्टी ते आपल्याला निसर्ग देतो आहे पण माणसाची भूक जी आहे ती या सगळ्यांतून भागत नाही आहे ओके okay, म्हणजे तो त्याची निसर्ग जो, तो जो तो okay? Now, learned, तो, okay? आहे तो माणसाची हाव किंवा त्याचा जो स्वार्थ आहे तो पूर्ण नाही करू शकत ओके ना वॉट वी हॅव लर्न आपण काय शिकलो तर देर आर इंटर रिलेशनशिप बिटवीन ऑल लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स इन द एन्व्हायरमेंट ओके लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग जे आहेत त्या एकमेकांवर डिपेंड आहेत इंटर रिलेशन आहे त्यांचं डिफरंट kinds ऑफ प्लांट्स animals अँड मायक्रो are आर फाऊंड इन डिफरंट रिजन वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे जे प्लांट आहेत ॲनिमल आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिजम्स सूक्ष्मजंतू जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात द बॅलन्स बिटवीन द सायकल ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द अॅटमॉस्फियर द वॉटर सायकल अँड फूड चेन्स हॅज बीन मेंटेन फॉर थाउजन्स ऑफ इयर्स दे जे बॅलन्स आहेत ओके ॲटमॉस्फियरमधलं किंवा वॉटरसायकल किंवा फूड चेन जे आहे ते कसं आहे ते मे आपल्याला मेंटेन ठेवायला हवं ओके पॉप पॉल्युशन ऑफ वॉटर इज अ थ्रेट टू एक्वाटिक प्लांट्स अँड ॲनिमल्स पाण्याचं जे प्रदूषण आहे त्याच्यामुळे कोणाला कोणाचं नुकसान आहे तर जे पाण्यामध्ये जे ॲक्वाटिक प्लांट्स आणि एनि ॲनिमल्स आहेत म्हणजे जे, जे जलप्राणी आणि पाण्यामध्ये ज्या वनस्पती आहेत त्यांना यापासून नुकसान आहे वी शॅल ऑल हॅव टू मेक एफर्ट्स टू स्टॉप द डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंटल बॅलेन्स कॉज बाय ह्युमन इंटरव्हेन्शन काय दिलंय की आपल्या सगळ्यांना यासाठी एकत्र काम केलं पाहिजे कशासाठी तर एन्व्हायरमेंटलचं एन्व्हायरमेंटचं जे बॅलन्स आहे निसर्गाचा जो समतोल आहे तो ढळू नये तो घटू नये म्हणून आपल्याला सगळ्यांना एकत्र एक एफर्ट जे आहेत ते घेतले पाहिजेत देवराईज नॅशनल पार्क्स अँड सँचुरीज आर क्रिएटेड फॉर द कन्झर्वेशन ऑफ प्लांट अँड अॅनिमल्स प्लांट आणि अॅनिमल्स यांची जपणूक व्हावी यांची यांचं संरक्षण व्हावं म्हणून देवराई आणि नॅशनल पार्क आणि जे सँच्युरीज आहेत तर अभयारण्य जे आहे ते उभारले आहेत सो फ्रेंड्स इथे आपला हा जो चॅप्टर आहे एनवायरमेंट अँड कंप्लीट झाला आहे ओके होप तुम्हाला चॅप्टर कळाला असेल ओके okay? आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑफकोर्स बेलायकनवरही क्लिक करा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे